रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा उंची घेतलेली आहे मी चौदा शोल्डर पाच खोली साडेपाच तसंच ब्लाऊज आहे आपल्या इथं तीस मापाचं तीसच्या चौथा साडेसात प्लस दो अडीच इंच मी इथं घेतलेलं आहे तुम्ही दोन इंचसुद्धा प्लस करू शकता आता आपण इथं गडार उंदी दोन इंच घेतलेली आहे गडा उंचीला मी साडेनऊ घेतलेला आहे तुमच्या जेवढा असेल तेवढा तुम्ही इथं घेऊ शकता खालची गड्या उंदी मी अडीच इंच घेतलेली आहे असा आपण तिथं काटकोण करून घेणार आहेत मस्त छानपैकी सिंपल असा गोलाकार मी इथं देऊन घेतलेला आहे आता गोलाकाराच्या खाली आपल्याला दोन इंचावर पॉईंट लावायचे आहेत म्हणजे संपूर्ण गोलाकार गड्याच्या बाहेर आपण दोन इंचावर पॉईंट लावत बाहेर सुद्धा एकदम मस्त मोठा असा गोलाकार करून घेणार आहेत आजची डिझाईन खूपच सुंदर व एकदम युनिक अशी बनणार आहे तर पूर्णच बघा खूपच छान अशी डिझाईन मी तुम्हाला इथं दाखवत आहे आता आपल्याला काय करायचं आहे शिलाई मार्जिनमध्ये आपलं पाव इंच जात असतं तर आपण पाव अजून म इकडे आतील बाजूला पाव एक रेष आखून घेणार आहेत संपूर्ण गोल आकारात व तिथूनच आपण याला कट करून घेणार आहेत म्हणजे तयार झाल्यावर आपलं आपण बरोबर दोन इंच ते येणारच आहे अशा पद्धतीने आता आपण आतील बाजू कट करून घेऊ आता आपण जो मेन गडा आहे तो कट करायचा आहे आपल्याला त्यानंतर आता आपण काय करणार आहेत आपलं हे जे बॅक पार्ट आहे हे पॅटर्न आपण बाजूला ठेवू ते मी तुम्हाला नंतर दाखवतेस त्याच्या ते आधी आपल्याला बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे जो गडा आपण कट केलेला आहे तो गडा जसा आहे तसाच मी बघा शिध्या कापडवर ठेवून घेतलेला आहे व आता खालील बाजूला तसंच गड्याकडच्या बाजूला आपण टीप टाकत याला पलटवून घेणार आहेत तर बघा आपण एकदम मस्त अशी इथं टीप टाकून घेतलेली आहे तुम्हाला असं नसेल जमत तर तुम्ही इथं पिंना लावून सेट करू शकता आतील वेस्टेज पार्ट कट करून आपण सर्व ठिकाणी असे कट लावून फोल्ड करून घेणार आहेत तसंच दाबटीप टाकून आपण आपलं बॅक पार्ट असं से सेट करून घेऊ एकदम छान असं बॅक पार्ट तयार झालं आता एक पेपरवरती मी हा जो आपला ठसा आहे तो ठेवलेला आहे व बाहेरील बाजूला तुम्ही बघू शकता मी पाऊण इंच मार्जिनला वाढवलेला आहे व आतील जो आकार आहे तो आपल्याला जसा आहे तसाच कट करायचा आहे अशा पद्धतीने आता आपला हा पेपरचासुद्धा गोलगडा असा तयार आपण करून घेतलेला आहे दीड इंच रुंदीला मी इथे एक पट्टी घेतलेली आहे त्याला उलट बाजूला आपल्याला अशी टीप टाकायची आहे म्हणजे आपण तिला पलटवून घेणार आहेत तर असे आपल्याला दोन किंवा तीन पट्ट्या असे लांब लांब तयार करायचे आहेत आता आपण त्याला स्क्रूच्या मदतीने शिद्ध करून घेणार आहेत एकदम मस्त पलटून घेऊ अशा पद्धतीने आता त्याचे आपण काय करणार तीन इंच मोजून असे छोटे छोटे बन तयार करून घेणार आहेत तीन तीन इंचाचे संपूर्ण दोन्ही पट्ट्यांचे आपण संपूर्णच बन इथं तयार करून घेतलेले आहेत बघू शकता आता हा जो गोलाकार आपण पेपरवर कट केलेला आहे गळा तिथं आपण मस्त बरोबर ह्या पट्ट्या बरोबर एकाला लागून ला एक अशी ठेवायची आहे एकावर एक न येऊ देता व त्याच्यात अंतर सुद्धा पडायला नको असं अगदी जवळजवळ तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या लावून घेत आहे असं व्यवस्थित संपूर्ण गोल गड्यावरती आपल्याला हे जे पट्टे आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बाहेरील बाजूलासुद्धा एकदम मस्त अशी टीप टाकायची आहे पेपरवर आपण ते संपूर्ण पट्ट्याचे आहेत ते अटॅच करून घेणार आहेत आणि आता इथं बघा हळूहळू आपण खाली येत कसं आहे पसरट जो आकार आहे गळ्याचा तिथं आपल्या ह्या पट्ट्या ॲटोमॅटिक जशा आहेत तशा पसरलेल्या आहेत आपल्याला त्यांना फक्त योग्य दिशेला असं व्यवस्थित हे करतच आपल्याला तिथं टीप टाकायची आहे जास्त इकडे तिकडे ताणतोण न करता जसं आहे तसंच आपल्याला तिथं टीप टाकून घ्यायची आहे आता आपण याचा जो आहे तो बाहेरील वेस्टेज पार्ट वा आतील आपण असं व्यवस्थित कट करून घेऊ बरोबर पेपरच्या आकाराने आतील गड्यालासुद्धा आपण मस्त छानपैकी फिनिशिंग करून घेणार आहेत तर सर्वप्रथम आपण हे जे पॅच आपण बनवून घेतलं याला आपण गडपट्टी लावून घेऊ बाहेरच्या गड्याला अशा पद्धतीने गोल आकारावरती आपण मस्त प्लेट घेणार आहेत कारण आपण पट्टी लावून घेणार आहेत तर दोन्ही बाजूला गोल आकारावर मी छोट्या छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण कट लावून घ्यायची गोलाकारावरती व इथं दापटिप टाकायची आहे संपूर्ण गोलगड्यावरती दापटीप टाकून घ्यायची आता आपल्याला संपूर्ण पट्टी आतमध्ये टाकायची आहे व वरून एक टिप घ्यायची आहे आपल्याला हवं तर तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता तुमच्याकडे कलर कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही पायपिंगसुद्धा इथं करू शकता आपले हे ब्लाऊज आणि साडी एकच रंगाची आहे कलर कॉन्ट्रास्ट कुठलाच नाही आहे त्यासाठी मी पट्टी लावून घेत आहे व गोल्डनच याला मी लेस लावणार आहे बघा किती सुंदर गोला गळा तयार झाला आता बाहेरचं बॅक पार्ट आपल्याला पिण्यांच्या मदतीने सेट करायचं आहे व संपूर्ण गोला गोलाकारावरती आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे आता आपण इथं टक्स घेऊन घेणार आहेत दोन्ही बाजूला टक्स घ्यायचे आहेत हे जे ब्लाऊज आता सध्या येत आहेत साड्यांमध्ये तर यांना एकाच बाजूला काठ येत असतो आणि तो काठ फक्त बाह्यांवर घ्यायचा असतो तर आपलं हे माप खूपच कमी आहे अगदी छोट्याशा मापाचं ब्लाऊज आहे तीच मापाचं म्हणजे त्यांच्या बाहेच्या दंडगिर सुद्धा खूपच कमी आहे तर मी त्यातूनच थोडासा काट असं काढून ठेवलेला आहे बाजूला व त्या काठ आपण इथं बॅक पार्टला वापरून घेणार आहेत आणि ह्या ब्लाऊजच्या आता बघा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज संपूर्ण बघायला मिळणार आहे या ब्लाउजसाठी ज्या बाह्या बनवलेल्या आहेत तो खूपच सुंदर अशा बाह्या मी बनवून घेतलेल्या आहेत तर त्या बाह्यांचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघायचा की बाह्या आपण कशाप्रकारे तयार करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाजूला लेस लावून झाली ले आता आपले हे जे पट्टे आहेत तिथून आपण पेपर काढून घेणार व संपूर्ण गड्यावरती आपण मस्त मणी लावण्याचं सेट करून घेणार आहेत पूर्ण डिझाईन आपली आपण अशी तयार करून घेणार आहेत तर मैत्रिणी शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मग मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून अलर्ट सेट करा रोजच्याचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद